आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह वर सर्वसामान्यांचं बातमीपत्र, महाराष्ट्रातील पहिलं ऑनलाईन न्यूज चॅनल महाराष्ट्र लाईव्ह वर. पिंपरी चिंचवडमधील चरोली गावातील भोसले कुटुंबियांनी घालून दिला नवा आदर्श. आज या ग्लोबल जगात सर्व काही फास्ट झाले आहे. सर्व जग नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि या माध्यमातून माणूसही आपली प्रगती साधत आहे. पण या बदलत्या काळात माणूसही बदलला का? आपण सर्वजण स्त्री पुरुष समानता असलेल्या जगात जगत आहोत, पण खरंच असे आहे का? मुलगी वाचवा असे अजूनही आपल्याला का सांगावे लागते? परंतु या समाजात अशीही काही लोक आहे की ते याच्या पलीकडे आहेत. चला तर आपण अशाच कुटुंबाला भेट देऊया. हे आहेत भाऊसाहेब भोसले. हे हार विणत आहे, तर त्यांच्या हाताला हात देऊन त्यांच्या दोन मुलीही तेच करत आहे. यांच्या घरात काही कार्यक्रम आहे का कोण येणार आहे? तर हो, आज भोसले यांच्या घरी त्यांची नात येणार आहे, म्हणजे त्यांच्या मुलाची छोटीशी गुंडज मुलगी. आणि त्याच्या स्वागतासाठी सर्व कुटुंब मेहनत घेत आहे. तुम्ही म्हणसाल येत का एवढं? या घरामध्ये पहिल्यांदा मुलगी आली असेल म्हणून एवढी तयारी असेल, परंतु नाही मित्रांनो, या घरात पहिल्याच चार मुली आहेत. तरी सुद्धा या कृष्णलेचं आगमन मोठ्या थाटात होत आहे. तर मित्रांनो, पाहूया भोसले या कुटुंबियांनी कृष्णलेचं कशा प्रकारे स्वागत केलं. आमची माझी नात माझ्या घरी येते म्हणून आनंद साजरा करतो. माझी नात घरी येणार आहे, त्यासाठी तिच्या स्वागताची तयारी चालू आहे. आज माझी नात येणार आहे, मला खूप आनंद झालाय. मी तिच्यासाठी खूप छान छान बनवून ठेवलंय. आम्ही 2 महिने झालं वाट पाहतोय. आजचा दिवस आलाय, आम्ही आनंदी आहे. कृष्णाली आमची घरी येत आहे. लक्ष्मी मुलगी म्हणजे आनंद, मुलगी म्हणजे चैतन्य, मुलगी म्हणजे ज्योती, मुलगी म्हणजे साक्षात जगदंबा सरस्वती. आई बाबा ऐकते ना, मी तुमची मुलगी बोलते. मला हे चुद्दाज पाहिजे. Thank you.
भोसले यांच्या कुटुंबियांनी घालून दिलेला हा मोठा आदर्श आहे. परिसरात व गावात याची चर्चा होत आहे. या गोष्टीची चर्चा न होता लोकांनीही हा आदर्श घ्यायला हवा, जेणेकरून या आधुनिक काळामध्ये आपले विचारही आधुनिक झाले पाहिजेत. भोसले कुटुंबियांचा आदर्श घेऊन आपणही त्याच दिशेने वाटचाल करावी हीच अपेक्षा. महाराष्ट्र लाईव्हनसाठी पिंपरी चिंचवड.